नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे तीन बिंदू दिल्यानंतर त्रिकोणाचे क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढायची त्याची ट्रिक पाहणार आहोत। कोणताही फॉर्म्युला न वापरता त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण लगेच काढणार आहोत। चला तर मग बघूया आजचा व्हिडिओ। या त्रिकोणामध्ये तीन बिंदू दिलेले आहेत। पहिला आहे 1 2, दुसरा आहे 4 1 आणि तिसरा आहे -4 -3। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, पहिल्यांदा तिन्ही बिंदू लिहून घ्या, 1 2 -4 -3 आणि 4 1। या तीन बिंदूपैकी कोणताही एक बिंदू आपल्याला शून्य करायचा आहे, मग ज्या ठिकाणी वजा चिन्ह आहे तो बिंदू आपण शून्य करणार आहोत। बघा -4 -3 यामध्ये काय ॲड केल्यानंतर ही संख्या शून्य होईल, -4 मध्ये +4 करायला लागेल आणि -3 मध्ये +3 करायला लागेल। -4 + 4 शून्य होईल, -3 + 3 शून्य होईल। आता हे +4 + 3 आपल्याला दुसऱ्या दोन संख्यांमध्ये पण ॲड करावं लागेल। मग काय येईल बघा, 1 2 या संख्यांमध्ये +4 + 3 करावं लागेल, तसेच 4 1 मध्ये +4 + 3 करावं लागेल। मग काय येईल बघा, 1 + 4 = 5 आणि 2 + 3 = 5, तसेच इथं काय येईल, 4 + 4 = 8 आणि 1 + 3 = 4। आता 4 संख्या भेटलेल्या आहेत आपल्याला, 5 5 8 4। आतल्या दोन संख्यांचा गुणाकार करा आणि बाहेरच्या दोन संख्यांचा गुणाकार करा। आतल्या दोन संख्यांचा गुणाकार काय येईल बघा, 5 × 8 = 45 आणि बाहेरच्या दोन संख्यांचा गुणाकार काय येईल, 5 × 4 = 5 20। आता ह्या दोन संख्या आहेत, ह्या दोन संख्यांमधील मोठी संख्या 40 आहे आणि लहान संख्या 20 आहे। मग 40 मधनं 20 वजा करा आणि त्याला 2 ने भागा। 40 - 20 / 2 = 20 / 2 = 10। मग ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आलं 10। दुसरं उदाहरण घेऊया, 3 1 - 2 0 = 6 4। आता यामध्ये बघा, तिन्ही बिंदू लिहून घ्या, 3 1 - 2 0 = 6 4 यामध्ये वजा ज्या ठिकाणी आहे तो बिंदू आपल्याला शून्य करायचा आहे। यामध्ये -2 आणि 0 - 2 मध्ये काय अधिक करावं जेणेकरून शून्य येईल, तर +2 करावं लागेल। दुसरा बिंदू शून्य आहे त्यामुळं कोणतीही संख्या त्यामध्ये अधिक करायची नाही। मग +2 + 0 हे दुसऱ्या दोन बिंदूंमध्ये पण ॲड करा। 3 1 मध्ये +2 + 0, तसेच 6 4 मध्ये +2 + 0। मग काय येईल बघा, 3 + 2 = 5, 1 + 0 = 1, तसेच 6 + 2 = 8 आणि 4 + 0 = 4। 4 संख्या भेटलेत, 5 1 8 4। आतल्या संख्यांचा गुणाकार करा, 1 × 8 = 8 आणि बाहेरच्या संख्यांचा गुणाकार करा, 5 × 4 = 20। आता ह्या दोन संख्यांमधली मोठी संख्या 20 आहे, या 20 मधनं 8 वजा करा आणि /2, 20 + 8 / 2 = 12 / 2 = 6, म्हणजे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आलं 6। पुढचं उदाहरण आहे, 1 0 - 1 0 = 0 1। मग यामध्ये दुसरा जो काही बिंदू आहे तो आपल्याला शून्य करायचा आहे। -1 मध्ये काय अधिक करावं जेणेकरून शून्य येईल, तर +1 + 1 + 0
दुसऱ्या दोन बिंदूंमध्ये पण ॲड करा, अधिक एक अधिक शून्य एक अधिक एक आणि शून्य अधिक शून्य, तसेच शून्य आणि एकमध्ये अधिक एक आणि शून्य ॲड करा। आता इथं काय येईल बघा, एक अधिक एक दोन आणि शून्य अधिक शून्य शून्य, त्यानंतर इथे शून्य अधिक एक एक आणि एक अधिक शून्य एक, चार संख्या भेटलेत, दोन शून्य एक एक। आतल्या दोन संख्यांचा गुणाकार करा, शून्य गुणिले एक शून्य, आणि बाहेरच्या दोन संख्यांचा गुणाकार करा, दोन गुणिले एक दोन। दोन संख्या भेटल्या शून्य आणि दोन, मोठी संख्या दोन आहे, या दोनमधनं शून्य वजा करा आणि भागिले दोन, दोन वजा शून्य दोन भागिले दोन, दोन भागिले दोन एक, म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं एक। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। ही ट्रिक कशी वाटली ते पण सांगायला विसरू नका। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल।